<coughs> आकाशवाणी नागपूर हे मांगी कोळकरणी आपल्याला ठळक बातम्या देत आहे देशाची गरज भागवण्यासाठी केंद्र सरकारकडे पुरेसा अन्नसाठा असल्याचं ग्राहक व्यवहार मंत्रालयानं आज सांगितलं पुढच्या वर्षी एक जानेवारीला एकशे एकोणसाठ लाख टन गहू आणि एकशे चार लाख टन तांदूळ उपलब्ध होईल अशी माहिती मंत्रालयानं दिली तर या महिन्याच्या पंधरा तारखेला एकशे ऐंशी लाख टन गहू आणि एकशे अकरा लाख टन तांदूळ उपलब्ध झाला आहे सर्व कल्याणकारी योजनांसाठी आवश्यक तितका साठा उपलब्ध असून दरही नियंत्रणात राहतील असं मंत्रालयानं म्हटलं आहे नागपुरातील नवीन प्रशासकीय इमारत वनभवनचा उद्घाटन सोहळा आणि उत्कृष्ट कार्य करणाऱ्या वन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पदक वितरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्या अठरा डिसेंबर रोजी दुपारी एक वाजता होणार आहे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची यावेळी प्रामुख्यानं उपस्थिती असणार आहे ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुका दोन हजार बावीसच्या अनुषंगानं चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती चिमूर मूळ जिवती कोरपना राजुरा ब्रह्मपुरी सिंदवाही नागभीड बरोरा चंद्रपूर बल्लारपूर सावली आणि पोंभुर्णा या तालुक्यांतर्गत संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निश्चित केलेल्या मतदान केंद्रांवर उद्या मतदान होणार आहे उद्या अकोला जिल्ह्यातील दोनशे सहासष्ट निवडणूक होणार आहे अकोला जिल्ह्यातील दोनशे सहासष्ट ग्रामपंचायतीच्या सावात सार्वत्रिक निवडणूक आहेत दोनशे सहासष्ट थेट सरपंच पदासाठी आणि दोन हजार चौऱ्याहत्तर सदस्य पदासाठी निवडणूक घेण्यात येत आहे महाराष्ट्राच्या सन्मानासाठी आघाडीतले सर्व पक्ष एकत्र आल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी ते आज महाविकास आघाडीच्या महामोर्चाचं आझाद मैदान इथं सभेत रुपांतर झाल्यावर बोलत होते महाराष्ट्र दोह्यांना गाडण्यासाठी एकत्र आल्याचं ते म्हणाले संयुक्त महाराष्ट्र स्थापनेच्या वेळी असा मोर्चा निघाला होता असंही म्हणाले छत्रपती आमचे स्वाभिमान असून फुले शाहू आंबेडकर आमची आदराची स्थानं आहे असं त्यांनी सांगितलं राज्यपालांना पदावर राहण्याचा अधिकार नाही असं पवार यावेळी म्हणाले दरम्यान हिंदू देवी देवता आणि महापुरुषांविरोधात अपमानास्पद वक्तव्य करून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी समाजाच्या भावना दुखवल्याचा आरोप करत भारतीय जनता पक्षाच्या वतीनं आज राज्यभरात माफी मागो आंदोलन करण्यात आलं संपूर्ण भारतीय बनावटीची मोरमुगाव पी पंधरा ब ही विशाखापट्टणम श्रेणीतली क्षेपणास्त्र विनाशिका उद्या मुंबईतल्या नेव्हल डॉक यार्ड इथं नौदलात सामील होणार आहे संरक्षणमंत्री राजनाथ सिंग प्रमुख पाहुणे म्हणून यावेळी उपस्थित राहतील माझगाव या युद्धनौकेची निर्मिती झाली आहे या युद्धनौकेवर अत्याधुनिक शस्त्रास्त्र बसवण्यात आली आहे याबरोबरच ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार